कोथळीत 15व्या वित्त आयोग निधीतून गटार कामाचा शुभारंभ. कोथळी ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोग निधीतून विठ्ठल मंदिर लगतील चर्मकार गल्लीतील सांडपाणी बाहेर जाण्यासाठी मंजूर झालेल्या बंदिस्त गटारीचा शुभारंभ पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय खवाटे होते. या बंदिस्त गटारीसाठी 3 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य ऋषभ पाटील यांनी दिली. यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील, सुभाष दूध संस्थेचे चेअरमन भीमगोंडा बोरगावे, बाहुबली इसरांना, सुकुमार खवाटे, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, तंडामुक्त समिती अध्यक्ष सनी मगदूम, ग्रामपंचायत सदस्य भरतेश खवाटे, सुनील खवाटे, विलास कोरवी, संजय चव्हाण, हिदाय नदाफ, शरद कांबळे, राजू विभूते, दिग्विजय पाटील, देवल हंकारे, महादेव कुराडे आदींसह चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.